पुणे मेट्रोवरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. या मेट्रोचं भूमिपूजन राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार करतील, तसा ठरावच पुणे महानगरपालिकेच्या गटनेत्यांनी मंजूर केला आहे. तर ठरल्याप्रमाणे 24 डिसेंबरला मेट्रोच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात येणार आहेत. त्यामुळे आता भूमिपूजन कोण करणार, या श्रेयवादाच्या लढाईत कोण बाजी मारणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. की हा प्रकल्प आघाडी सरकारने अर्थात पवारसाहेब देशाचे कृषीमंत्री असताना आणि आदरणीय अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असताना हा प्रस्ताव केंद्राकडे गेलेला आहे. या केंद्रातल्या मधल्या काळामध्ये सत्ताबदल भाजपचा जो झाला त्याच्यामध्ये सत्ताबदलानंतर भाजप मागच्या 2.5 वर्षापूर्वी सत्तेवर त्या ठिकाणी केंद्रात आली. यानंतरच्या काळामध्ये ह्या फाईलला फक्त मान्यता देण्यात आलेली. मागची सगळी प्रोसेस म्हणजे कंपनी पुणे मेट्रोची कंपनी फॉर्मेशन असेल त्याचबरोबर सगळ्या प्रोसेस पूर्ण करण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यावेळेस आघाडी सरकारमध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळं हा निर्णय झालेला, हा प्रस्ताव हा पुणेकरांचा आहे, पुणे महानगरपालिकेचा आहे. एकतर्फी कारभार आणि चुकीचे प्रघात पाडण्याचा जो प्रकार आज महापौरांनी केला त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. खरं तर पुणे मेट्रोचं गाजर गेली 12 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महानगरपालिकेत राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असताना त्यांना ही मेट्रो मान्य करता येणार आली नाही. परंतु आज 2 वर्षात माननीय देवेंजींच्या नेतृत्वाखाली पुणे शहरातले सगळे विषय केंद्राकडनं मान्य करून आणण्यात भारतीय जनता पार्टीच्या सरकारला यश आले आणि ते यश बघूनच त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचे चुकीचे ठराव, चुकीची पद्धत हे अवलंबत आहेत.